नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांची जन्मभूमी अयोध्या येथे श्री राम मंदिराचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी रोजी होणार आहे. जागतिक पातळीवर ज्याची नोंद घेतली जात आहे अशा उद्घाटनाला देशभरातून विविध आध्यात्मिक व शुभ उपक्रमाचे आयोजन होत आहे. याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक कल्याण नगरीत कल्याणपूर्व परिसरातून श्री राम भव्य अक्षत मंगल कलश यात्रेचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आलं. या भव्य यात्रेचे आयोजन कल्याणपूर्वेतील काटे मनवली येथील श्री शनेश्वर मंदिर येथून प्रारंभ होऊन पुणा लिंक रोड काटे मनवली नाका मार्ग दिसगावातील आईतिसाई दरीमरी मंदिर ते महाआरतीचे समारोप करण्यात आलं. कल्याणपूर्व आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांच्या हस्ते श्री शनेश्वर मंदिर येथे या मंगल कलशाचे पूजन होऊन या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या शीर्षिकाखाली समस्त हिंदू संघटनांनी एकत्रितरित्या आयोजित केलेल्या या यात्रेत देशभर भक्तिमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी अयोध्या येथून आणलेल्या श्रीराम भव्य अक्षत मंगल कलशाचे पूजन होऊन उद्घाटनादिनी घरोघरी अक्षतांचे पूजन होणार आहे. या मंगल कलशाच्या भव्य व भक्तिमय यात्रेत आमदार गणपत गायकवाड यांच्यासह भाजप मंडळ अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष विजय उपाध्याय, संदीप तांबे व अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. श्रीराम मंदिराच्या उभारणी आणि या संपूर्ण आयोजनासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. श्रीराम प्रभूंना आपल्या निवासस्थानी विराजमान होण्याचे महोत्सवात 22 जानेवारीला भव्य आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी वैभवदादा गायकवाड यांनी जाहीर केले. वैभव शेठ आणि संजय मोरे या यात्रेत श्रीराम भाविक भक्तांनी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सामील होऊन महाआरती व भव्य अक्षत मंगल कलशाचे दर्शन घेतले. मनात श्रद्धा आणि भक्ती चेतना जागृत करून हिंदू धर्मप्रांती व श्रीरामाच्या चरणी आपले योगदान सिद्ध केले. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज.
श्रीराम अयोध्यामध्ये श्री रामचंद्रांचं जे मंदिर बनली पूर्ण झाली आहे आणि त्या ठिकाणी श्री रामचंद्रांची मूर्ती स्थापन होणार आहे. येणाऱ्या 22 तारखेला श्री रामचंद्रांची मूर्ती स्थापन होणार आहे आणि त्या स्थापनेच्या पूर्वी देशभरामध्ये प्रभू रामचंद्रांचं वातावरण आणि हिंदुत्वाचं वातावरण सर्व लोकांमध्ये आनंदाचं वातावरण यासाठी मोदी साहेबांनी जे मंदिराचं काम घेतलेलं आहे मला वाटतं वर्षानुवर्ष ज्यांनी सत्ता केली त्यांनी सत्ता देशभरामध्ये भोगली ते श्रीरामांना मंदिर बांधू शकलं नाही पण मोदी साहेबांनी ते श्रीरामाचं मंदिर पूर्ण केलेलं आहे आणि त्यासाठी अक्षता कलश हे सर्व भारत देशामध्ये फिरवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण होऊन सर्व लोकांमध्ये आनंद निर्माण होत आहे. जसं प्रभू रामचंद्र वनवासातून पुन्हा जेव्हा आले होते त्या टायमाला दिवाळी साजरी केली गेली होती त्याचप्रमाणे आता श्री रामचंद्रजीचं मंदिर पूर्ण होऊन त्यांच्या मूर्तीची स्थापना होत आहे तर ही देशभरामध्ये एक दिवाळी साजरी होत आहे आणि ते वातावरण निर्मिती होण्यासाठी मोदी साहेबांनी आणि देशभराच्या जनतेने त्या ठिकाणी सहभागी होऊन या ठिकाणी आपण बघितलं असाल तर एवढ्या उत्साहाने लोक सामील झालेली आहे आणि प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी अक्षता कलश दर्शनासाठी पूर्ण एरियामध्ये फिरवलेलं आहे. अशा बऱ्याच ठिकाणी अक्षता कलश फिरवले जाणार आहे लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं जेणेकरून आपण या हिंदुत्वाचे साक्षीदार असाल श्री रामचंद्र मंदिराचे साक्षीदार असाल ही भावना निर्माण होणार आहे. सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाचा शुभेच्छा देतो कारण की आज या ठिकाणी अक्षता कलश आणले आहेत आणि सर्टिफस आहे खूप लोक पार्किंग करत असतील पण मी त्यांना विनंती करा की आपल्या आयुष्यामध्ये चांगला दिवस येताना चांगलं काम करावं देवाचं स्मरण करावं आणि देवाचं स्मरण केल्याने नवीन वर्षाची सुरुवात होते. आपण इंग्रजी वर्षाची जरी नवीन सुरुवात करत असू तरी सुद्धा एक शुभ कार्य म्हणून चांगलं काम करावं. या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.